दादा जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी सरकार आहे, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका पुढ्यात आहे, कदाचित त्याच्यानंतर तुमच्या बैठका होतील. सध्या जिल्हा बँकेची निवडणूक सुरू आहे. ह्या पुणे जिल्ह्यामध्ये शिवसेना पुरस्कृत एखादा उमेदवार कुठे दिसत नाही, जरी पक्षीय निवडणूक नसली तरी. का नाही पक्षीय निवडणूक? म्हणजे फक्त एकाच पक्षाची निवडणूक आहे असं नाही आहे. शिवसेनेचे सुद्धा काही उमेदवार असणार आहेत. राजगुरुनगर खेड तालुक्यातून वित्तीय संस्थामधून आमचे नितीन गोरे यांना सकाळी सुरेश बंधू गोरेंचे बंधू यांना पक्षानं वरून सांगितलं की तू फॉर्म भरायचा आहे. अजूनही काही ठिकाणी आहे. शिरूरमध्ये शिवसेनेचा उमेदवाराचा फॉर्म असणार आहे. बाकी तालुक्यातून सुद्धा असणार आहे. अजून आम्ही चाचपणी करतोय. अजून कुठून फॉर्म भरता तर भरायचं. जुन्नर तालुक्यामध्ये वळसे पाटलांना बाय असेल आंबेगावमधून. सॉरी आंबेगावमधून काय बहुतेक तसंच राहील, कारण आम्ही कधी तिकडं बघितलं नाही त्या दृष्टीनं. जुन्नर मध्ये पण संजय काळेंच्या विरोधामध्ये आपल्याला कोणी उमेदवार भेटत नाही. दुर्दैवानं याच्यामध्ये आम्हीच स्वतः जिल्हा बँकेतून संचालक मंडळ निवडताना किंवा संचालक मंडळातून प्रतिनिधी जाताना आमचंच दुर्लक्ष झालेलं आहे. आणि ती शिवसेनेमध्ये ती संस्कृती नाही सहकारामध्ये लक्ष घालून काम करायचं किंवा खोट्या पद्धतीनं कुणावर दबाव आणून आपला प्रतिनिधी पाठवायचं हे तंत्र शिवसेनेकडे कधी नव्हतंच. आणि असं खोटी कामं आम्ही कशी केलेली नाही. तसं जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती ची निवडणूक पुढ्यात आहे. तुमचे आणि संजय काळेंचे संबंधही चांगले आहे. काय निवडणुकीमध्ये धोरण कसं असेल? असं काही नाही. संजय काळेचे माझे संबंध चांगले आहे, अतुल बेनकेचे माझे संबंध चांगले आहेत, शरद दादा आणि माझे संबंध चांगले आहेत, सगळ्यांचे संबंध चांगले आहेत. माझेही कोणाशी संबंध बिघडलेले नाही आहेत. मार्केट कमिटीच्या निवडणुकीला अजून वेळ आहे, कमीत कमी 7-8 महिने तरी वेळ आहे. 7-8 महिन्याचा अवधी आहे. तेव्हा बघू काय करायचं. सोसायट्याच्या निवडणुका व्हायच्यात आणि आमचं शिवसेना तिथं त्याच्यामध्ये सहभागी असणार आहे. दादा आंबेगावमध्ये पण बाजार समिती असेल किंवा कारखाना आहे, निवडणुका आहेत, आंबेगावमध्ये काय रणनीती राहील हे आमचं आता बघू. आंबेगावमध्ये काय करायचं, कारण मला पक्ष ज्या पद्धतीने सांगेल नियोजन त्याप्रमाणे आम्ही करू. वरून जो साजेशील तसं.